लाई बे पावसा बस रहा पानी बस ही मारुति चोपड़े चापगाव ग्राम पंचायत उपाध्यक्ष या नात्याने मी आवाहन करू इच्छितो की आपल्या या चापगाव पंचायतीतील मलप्रभा काठी असलेल्या शेतवाडी शेतकऱ्यांनी आपली बिन निष्काळजी न करता शेतीवाड्यामध्ये जाऊन विनाकारण नदीच्या काठी जाणं येणं हे करू नये. आता चाललेला पाऊस पाहता 2019 नंतरचा हा फार धुवाधार पाऊस चालू आहे. आणखीन ह्या पावसामुळे खानापूरपासून बऱ्याच ग्रामीण भागाचा संपर्क तुटलेला आहे. आज पाण्याची पातळी जर बघत पाहता पुन्हा एकदा धोक्याची चिन्ह दिसत आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. गेल्या 48 तासांमध्ये खानापूर तालुक्याच्या पश्चिम कणकुंबी भागामध्ये तब्बल 10 इंचपेक्षा जास्त अधिक पाऊस झाल्याने खानापूर तालुक्याची प्रमुख नदी मलप्रभा नदी ही आरपार झालेली आहे. खानापूर तालुक्याच्या मलप्रभा नदीवर असलेले अनेक बंधारे जवळपास 8 ते 10 बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेल्याने खानापूर तालुक्याचा निम्मा संपर्क आज या ठिकाणी तुटलेला आहे. आज 23 जुलै 2021 सकाळपासून खानापूरच्या शहर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. खानापूर या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ते चापगाव येडोगा मार्गावरील येडोगा मलप्रभा ब्रिज या ठिकाणी आहोत. या पुलावर आपण पाहू शकतो या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 फूट पर्यंत पाणी या ठिकाणी आलेलं आहे. अशाच प्रकारे खानापूर शहरालगत असलेल्या खानापूर शहरांतर्गत महामार्गावर असलेल्या नवी पुलावर देखील 3 ते 4 फूट पाणी आलेलं आहे. खानापूर 14 मुशी या ठिकाणी असलेल्या नदीघाटावरील नव्याने बांधण्यात आलेल्या उंचीच्या पुलावर देखील कमीत कमी 3 ते 4 फूट पाणी आलंय. त्यामुळे इस्कॉन मंदिर राम मंदिर त्या पायथ्यापर्यंत हे पाणी गेल्यामुळे पुन्हा त्या खानापूर शहराला प्रलयाची भीती निर्माण झाली आहे. 2019 मध्ये ज्या वेळेला महापूर आला होता तो न भूतो न भविष्यते अशा पद्धतीचा अनुभव त्या 2019 महापुराने घातला आणि तीच बस्ती पुन्हा एकदा खानापूर शहरवाशांना लागून झालेली आहे. खानापूर शहरातील फिश मार्केट जे महामार्ग शहरांतर्गत महामार्गालगत आहे त्या ठिकाणी पूर्णतः पाणी आलेलं आहे. शिवाय आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर त्यांच्या घराभोवती देखील पाण्याचा प्रवाह आल्यामुळे पुन्हा एकदा या प्रलयाची निर्माण झाली आहे. खानापूर शहर परिसरातील उपनगरात जे धुवाधार पावसामुळे 2019 जो प्रलय आला होता तीच दस्ती पुन्हा निर्माण झाल्याने त्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. मी फिराजी कुराडे, प्रतिनिधी तरुण भारत, सोशल मीडिया टीम, खानापूर.